नवीन प्रकार सैन्यामध्ये केंद्र सरकारने सुरू केला आहे की सैनिकांना 4 वर्षासाठी घ्यायचं आणि त्यांना मग रस्त्यावर फेकून द्यायचं, मग ते दरदर भटकतील नोकरीच्या शोधात, कुठे गुन्हेगारी टोळीमध्ये सामील होतील कारण त्यांना प्रशिक्षण मिळायला हत्ता चालवायचं, अशा प्रकारचं हे षडयंत्र फार धोकेदायक आहे. आजसुद्धा जवान 15 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना फेकल्यानंतर रस्त्यावर तो दरदर भटकतो, त्याच्यावर केवढा मोठा अपमान आहे, ही क्रूर चेष्टा आहे, ही थांबली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सैन्यामध्ये जेव्हा आम्ही लढाईच्या रणांगणावर जातो, दहशतवादावर लढतो, त्यावेळेला लढताना समोरून मशीन गनच्या गोळ्या येत असतात आणि सैनिकाला लढण्याची त्या परिस्थितीत प्रेरणा कोण देणार? तर त्या बटालियनमध्ये जसं मी 6 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होतो, 800 जवान असतात, 1 कंपनीमध्ये 120 जवान असतात, त्या ते आम्ही एकत्र राहतो, एकत्र जगतो, एकत्र लढतो आणि वेळ पडला तर एकत्र मरतोसुद्धा. ही जी निष्ठा आहे, ही जी प्रेरणा आहे, सैनिकात कशी येते? आपोआप येत नाही, ती सैनिकात रुजवावी लागते. त्याला रेजिमेंटल स्पिरिट म्हणतात. आपल्या रेजिमेंटसाठी, आपल्या अधिकाऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी सन्मान मिळवण्यासाठी सैनिक लढतात आणि वेळप्रसंगी प्राणसुद्धा देऊन टाकतात. कुठल्या पैशासाठी, कुठल्या सत्तेसाठी, कुठल्या नोकरीसाठी सैनिक लढत नाहीत. आणि म्हणून या सैनिकांना तुम्हाला व्यवस्थितपणे वागवलं पाहिजे. सरकारचं काम आहे की सैनिकांचं मनोबल वाढवलं पाहिजे, लढण्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि म्हणून आज अनेक नवीन तरुण जवान आज सैन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्यांना सैन्यामध्ये जायचं आहे, त्यांना तुम्ही आता सांगताय की 4 वर्षात तुम्हाला काढून टाकणार, मग कुठे जाणार हे युवक? आणि म्हणून ह्यांच्यासाठी आपल्याला आम्ही एक प्रस्ताव दिला होता केंद्र सरकारला, अनेकदा दिलेला आहे, की पेन्शन जर तुम्हाला द्यायचे नसेल तर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये सर्वांना कंपल्शन करा की कमीत कमी 4 वर्ष सैन्यामध्ये नोकरी करा, मग तुम्हाला IAS ऑफिसर बनवू, मग तुम्हाला पोलिसात घेऊ, मग तुम्हाला CRPF घेऊ, मग तुम्हाला कारकून करू. अशा प्रकारे सर्वांना कंपल्शन करा की सर्वांनी सैन्यात काम केलं पाहिजे, मगच सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्या नोकरीमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांना जी पेन्शन मिळेल ती त्यांना मिळाली पाहिजे. हे का करत नाहीत? आणि म्हणून मला विनंती करायची आहे की